आणि निवडणुकीच्या माध्यमातून जर बघितलं तर अतिशय चांगला प्रतिसाद महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मिळालेला आहे. निवडणुकीचं जे काय आम्हाला जो काय अंदाज आहे त्या अंदाजानुसार महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष किमान 50,000 ही सीट जिंकेल खासदारकीची असा एक अंदाज आमच्या मनामध्ये आहे. कारण का लोकांचा जो काय प्रतिसाद आम्हाला दिसतोय लोक जी आज शिवसेना या पक्षावर चिडलेली आहेत खासदार तर दिसेनासाच झाला आहे. खासदार आहे की नाही मतदारसंघाला माहीत नाही. पालकमंत्री गुंडांबरोबर फिरत आहेत. खासदारांना गुंड लागत आहेत प्रचार करायला. ही आता अवस्था आमदार खासदारांची आणि पालकमंत्र्यांची या जिल्ह्यात झाली. राणेंचा सामना ते इतर कुठल्या मार्गाने करू शकत नाही. आता भाड्याची टट्टू आणून इथे त्यांना कुठेतरी हॉटेलमध्ये रूम देऊन राणेंच्या लोकांवर दडपण आणायचं किंवा मतदारांवर दडपण आणायचं हा एक पोकळ प्रयत्न पालकमंत्री आणि खासदारांनी केला आणि तो काल आपले SP साहेब त्यांनी उघड पाडला. दीपक केसरकर तोंडावर आपटले. खासदार अगोदरच त्यांच्या अंगावर काही नव्हतं म्हणून फाटण्यासारखं काय नाही. आणि अशा अवस्थेमध्ये आज शिवसेना आहे बदनाम झालेली आहे उघडी पडलेली आहे आणि लोकांना यांचा खरा चेहरा आज जनतेसमोर जो आला आहे तो बरं झाला आला. नाहीतर अनेक वर्षापासून जे आमच्यावर आरोप व्हायचे की ह्यांच्या माध्यमातून जे काय होतं आज लोकांना कळलं आहे की खरं कोण करतं खरं दहशत कोणाला जिल्ह्यामध्ये हवी असते. याच्यामुळे लोकांनी आता जनतेने मनामध्ये निश्चय केला असेल. आता मी तर उमेदवार आहे मी स्वतःबद्दल चांगलंच म्हणेन पण जे वातावरण आहे ते आमच्यासाठी पोषक आहे. 50,000 आपण विश्लेषण कसं करावं सिंधू जिल्ह्यामध्ये किती लीड मिळेल आणि विश्लेषण करायला गेलं तर तुम्हाला माझ्यावर बूथची यादी घ्यायला बसायला. आमचं गणित आमच्यावर सोडा. 50,000 म्हणजे 50,000 त्याच्यामध्ये आज सकाळपासून आपण रत्नागिरी पक्षापासून बुधवारी तर आढावा घेत चाललात. इथोबद्दल सुद्धामध्ये आमदार नितेशांनी तुम्ही आढावा घेतला आहे काय कसं काय म्हणून नाही म्हणून तर मी म्हटलं की कुठे काय आम्ही केलं त्याचा इफेक्ट कसा होतो तो शेवटच्या दिवशी बघायचा असतो आणि म्हणून ती फेरी असते. ही राणेसाहेबांनी शिकवलेली एक पद्धत आहे. कार्यकर्त्यांना भेटत मतदारसंघातून प्रत्येक टेबलवरचा आढावा घ्यायचा. कुठे मतदार राहिलेत किती राहिलेत किती टक्के मतदान झालं आहे याचा एक अंदाज मतदानाचा आपल्याला येतो. आणि एक उमेदवार फिरतो आहे उमेदवारांची लोकं फिरत आहेत असं एक चांगलं वातावरण असतं आणि त्याच अंदाजावर मी तुम्हाला सांगितलं की किमान 50,000 लीड हे माझं असेल असा आमचा अंदाज आहे. तर सर्वांना उत्सुकता आहे रत्नागिरी जिल्ह्याची. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला कसं प्रतिसाद नाही. मी शिवसेना तिथे अर्धा आढवं केलं आहे. अर्धा आढवं 23 मेला होते आणि मग विनायकराव तर वकवल्याचे आहेत ते कपशी विकायचे परत जाते आणि बाकी वैभव नाईक तर इथे आहेत त्यांना आता 6 महिन्यानंतर आढवं करू. पण आता परिस्थिती जी आहे राजकीय परिस्थिती जी आहे लोकांना का राणे हवी. नुसतं गोड बोलणारे आणि पाचवीला आणि बारशेला जाणारे आमदार खासदार आता नको. काहीतरी करणारे आमदार खासदार इकडे जिल्ह्यामध्ये परत एक ओळख होती आपल्या जिल्ह्याला. एक प्रशासनामध्ये मंत्रालयामध्ये एक ओळख होती. या जिल्ह्याला जो काय पैसा लागत होता तो मंत्रालय पाठवत होता. ते विधानसभेच्या माध्यमातून पाठवत असेल किंवा पार्लिमेंटच्या माध्यमातून. मागच्या 5 वर्षापासून असं काही झालेलं नाही. आणि म्हणून ही स्पर्धा जी आहे ही विकासाची स्पर्धा आहे. किती तुम्ही 5 वर्ष काय करू शकलात नाही त्याच्यामध्ये जनतेची चूक काय त्यांनी काय तुमचं वाईट केलं. तुम्हाला राणे वाईट वाटतात पण जनतेसाठी राणे वाईट नाहीत. तुम्ही विकास करू शकले नाहीत म्हणून तुम्हाला राणेंना वाईट म्हणावं लागलं. आणि कालच्या घटनेने हे बाहेरचे वाड्याचे टट्टू गुंड आणून जे काय त्यांना करायचा प्रयत्न जो त्यांनी केला तो उघड पडल्यामुळे जनतेला कळलेलं आहे. खरं तर नेहमीच राणेंवर दहशतवादाचा आरोप नेहमीच राणेंवर दहशतवादाचा आरोप विरोधकांनी केला. पण कालच्यामध्ये काही अंश तुमचाही त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट तुमचं म्हणजे मीडियाचं. कालच्या घटनेमुळे तो बुरखा फाडला गेला का दहशतवाद. नाही ते बघा गुंडांना फिरवणारे हे गुंड दीपक केसरकर असतील किंवा खासदार विनायक राऊत असतील. विनायक राऊतने ह्या पराडकरला पद दिलं कारण का पराडकर त्यांचं काहीतरी हे जी काय मस्ती करायला आला होता त्याच्यासाठी काय पैसे विनायक राऊतनी त्याला दिले. मुंबईमध्ये व्यवहार झाला. उद्धव ठाकरे ज्या व्यासपीठावर आहेत ते दुसऱ्या क्रमांकावर त्या खुर्चीवर पराडकर बसला. म्हणजे काय दीपक केसरकर काय चष्मा फक्त दाखवण्यासाठी घालतात.
की शोसाठी चष्मा आहे. आपल्या व्यासपीठावर कोण बसतं हे दीपक केसरकरला माहीत नाही. होम डिपार्टमेंट ज्यांच्याकडे आहे, गृह खातं ज्यांच्याकडे आहे, अशा माणसाला स्टेजवर कोण बसतंय. अच्छा, 24 तास सावलीसारखा हा पराडकर मागच्या 2 महिन्यापासून विनायक राऊतच्या मागे फिरतो. मग विनायक राऊत काय गजनी आहे की दर 3 मिनिटाला विसरतो आजूबाजूला काय होत आहे. आणि म्हणून हे दाखवायचं आहे फक्त लोकांना की मी किती सुसंस्कृत, राणेच वाईट, राणे दहशतवाद पसरवता. कुठे एक 5 वर्षामध्ये एक फाईल नाही ओपन करू शकले लोक राणेंच्या विरोधात, एक फाईल नाही, गृह खाता असून सुद्धा. आणि ह्यांच्या किती फाईल उघडल्या, ह्यांच्यावर किती आरोप झाले. काल हा पराडकर पकडला गेला, वैभव नाईक अर्ध्या तासामध्ये पोलीस स्टेशनला गेला, ह्याचा अर्थ काय होतो. मळगावला जी अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला, त्या मुलीला बघायला वेळ नाही. ह्याच्याच हॉटेलमध्ये, वैभव नाईकच्याच हॉटेलमध्ये त्या मुलीचा बलात्कार झाला, त्यांच्या नातेवाईकाला बघायला वैभव नाईक नाही गेला. पराडकर अटक झाला, गुंड अटक झाला, ज्याच्यावर खुनाचे गुन्हे आहेत, खंडणीचे गुन्हे आहेत, किडनॅपिंगचे गुन्हे आहेत, अशा व्यक्तीला, अशा गुंडाला भेटायला अर्ध्या तासामध्ये वैभव नाईक कणकवलीच्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. म्हणजे ह्याच्यावरूनच कळतं ह्यांचा खरा चेहरा बुरखा फाटला ना, ह्यांचं खरोखरच जे काय ह्यांनी सांगितलं होतं जनतेला ते सगळं उघडं पडलं, सगळं उघडं पडलं. तर कोकणात नाही आला एकदा संपूर्ण महाराष्ट्र लक्ष लावून घालण्याकरता.